कांदा निर्यात बंदी 31 मार्च नंतरही कायम राहणार आहे, याचा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसू शकतो. सरकारच्या कांदा बंदी निर्णयामुळे, कांदा निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक नाराज आहेत. शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे आक्रमक झाली, तर सरकारनं तातडीनं निर्णय मागे न घेतल्यास लोकसभा निवडणुकीत भाजपला धडा शिकू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. 31 मार्च नंतर भाव वाढतील अशी अपेक्षा होती, परंतु केंद्र सरकारच्या कालच्या जीआरमुळे किंवा नोटिफिकेशनमुळे या सगळ्या अपेक्षांवरती पाणी फिरलेलं आहे. या सरकारने हे जे निर्यात बंदी आहे ही तत्काळ 100% खुली करावी अशी मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे. ही निर्यात बंदी जर खुली केली नाही याचे परिणाम मग निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना भोगावे लागतील, हा जाहीर इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून देण्यात येत आहे.